काल परवाकडे 70 वर्षानंतर आपल्या देशामध्ये चित्ता आणला. काय जाहिराती झाल्या होत्या, चित्त्याची डरकाळी, दार उघडल्यानंतर चित्ता करतो म्याव. कारण चित्ता कधी डरकाळी नाही फोडत. पण चित्ता आणल्यानंतर एक माझी चूक काय झाली की पेंग्विन आपण आणले, अभिमानाने सांगतो आम्ही पेंग्विन आणले, पण मला नाटकं जमत नाही. खरं फोटोग्राफी माझा विषय, मी फोटोच नाही काढले अजून पेंग्विनचे. पण चित्ता सोडलात काय, चांगली गोष्ट आहे, मी त्याच्यावरती टीका नाही करत. हे प्रत्येकाने केलंच पाहिजे. काय करायचं माझ्या देशातल्या लोकांसाठी, मी नवीन काय करू शकतोय. इतर देशामध्ये आणि इतर सगळीकडे बाहेरून प्राणी सुद्धा आणतात, पक्षी सुद्धा आणतात, आणले आम्ही पेंग्विन. आणखीन सांगतो, जे सरकार असताना आपण निर्णय घेतले होते त्याला तरी यांनी तर स्थगिती दिलेली आहे. वरळी आरे डेअरीच्या इकडे जागतिक दर्जाचं मत्स्यालय हे झालंच पाहिजे, त्याच्यासाठी मी त्याला संमती दिलेली आहे. पण हे जर का मध्ये आणले आणि पुन्हा तिकडे जर काही इमारती उभ्या केल्या तर काय सांगणार त्याच्यामध्ये, कारण मुंबई केवळ जमीन आहे त्यांच्यासाठी. वरळी डेअरीच्या इकडे मत्स्यालय झालं पाहिजे. धारावीमध्ये जे आर्थिक केंद्र गुजरातला पळवलेलं आहे, धारावीमध्ये आर्थिक केंद्र झालं पाहिजे. तिथल्या लोकांना जागा देऊन, घरं देऊन आणखीन काही घरं बांधा, जी माझी योजना होती आणि आहे. जर मुंबई जर नाही आहेच, संपूर्ण देशाचं आर्थिक केंद्र आहे आणि आर्थिक केंद्र असलेल्या शहरातून तुम्ही आर्थिक केंद्र तुमच्या राज्यात पळवतात.